चैत्र महिना म्हटला की सगळ्यांच्याच घरोघरी चैत्रा गौरीचं हे हळदी कुंकू होतंच, आणि चैत्रा गौरीचं हळदी कुंकू म्हटलं की त्यामध्ये कच्च्या करीचं मस्त असं आंबट गोड पण, परत कैरी डाळ, वाटलेली डाळ, हे असं आपण सगळ्यांना देतो त्या दिवशी. तर चला मग आजचा व्लॉग आपण सुरुवात करूयात हळदी कुंकाचा. चैत्रा गौरीचं हळदी कुंकू तयारी कशी केली आणि चैत्रा गौरीमध्ये काय काय करतात काही नाही. सगळ्यात प्रथम इथे चैत्रा गौरी जी असते आपल्याला ते एका ताटात किंवा आपण एका पाटावरती मांडायची. आणि असं म्हणतात की चैत्रा गौरीचं आपण ज्या दिवशी हळदी कुंकू ठेवतो त्या दिवशी आपण तिला माहेरी घेऊन येतो, तिला डोहाळे लागतात असं म्हणतात. तर सगळ्यात पहिले आपण चैत्रा गौरीला इथे हळदी कुंकू लावून, जसं आपण अभ्यंग स्नान करतो ना तेल उटणं लावून, तसं आपल्याला या पद्धतीने या मूर्तीला छान तेल उटणं, प्रतिशी की काही पावडर असं छान असं चोळून घ्यायचं आहे. आपण जशी रोज आंघोळ करतो दिवाळीच्या वेळेस आपण अभ्यंग स्नान करतो, त्याच पद्धतीने ते छान आपण चैत्रा गौरीला आंघोळ घालून घेऊयात. सगळ्यांच्या घरोघरी पद्धती वेगळ्या असतात, कोणाकोणाकडे काय पद्धत असते ती मला नक्की सांगा कमेंट करून. तेल शिकं काही पावडर लावल्यानंतर चैत्रा गौरीला गरम पाण्याने आंघोळ घालून घेऊयात. हळदी कुंकू म्हटलं की खूप तयारी असते. आमचं वेळेवरतीच ठरलं हळदी कुंकू आज करायचं. आणि हळदी कुंकू म्हटलं की सगळ्यात प्रथम फराळाचं येतं. पटापट 2-3 तासामध्ये लाडू, करंजी, शेव, पुऱ्या हे पटापट थोडं थोडं नैवेद्यासाठी केलं. त्यानंतर मूर्तीला आपण साडी नेसवून देवघरात ठेवणार आहोत. म्हणजे साडी नेसवायची, त्यानंतर वस्त्रमाळ, आरती करून, पूजा करून आपल्याला संध्याकाळपर्यंत देवघरातच मूर्ती मांडणार आहोत आपण. आणि ज्या ठिकाणी हळदी कुंकू आपल्याला करायचं त्या ठिकाणी 3 सांजाच्या वेळेस आपण ही मूर्ती तिथे मांडणार आहोत. आणि पर पुन्हा तिची आपण पूजा करायची हळदी कुंकू वगैरे वाहून. संध्याकाळच्या वेळेस आपण मूर्तीला छान असं सजवणार आहोत. म्हणजे जसं की मंगळसूत्र, कमरपट्टा, नेकलेस ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला संध्याकाळी हळदी कुंकू करायचं आणि जेव्हा आपण मूर्तीला साडी नेसवणार. त्या साडी घालायचं म्हटलं की त्यासाठी आम्ही पहिले साडीच्या मिऱ्या, साडीला ज्या पिण्या लागतात पिनअप वगैरे करून साईडला ठेवून दिली होती, म्हणजे वेळेवर गडबड होणार नाही. आणि चैत्रा गौरीला आम्ही आपली जी मोठी साडी असते तीच नेसवली होती. चैत्रा गौरीसाठी आम्ही वेगळी शिवून घेतली होती, पण म्हटलं मस्त अशा मिऱ्या घालून आपण ज्यावेळेस चैत्रा गौरीला साडी नेसवत. खूप छान दिसत होती. हे बघा दागदागिने, कमरपट्टा, सगळी तयारी आम्ही इथे अगोदरच करून ठेवली होती. म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही आणि बायकांना 6-7 वाजायचा वेळ दिली होती बायकांना हळदी कुंकाची. त्यातल्या त्यात आम्ही 1-1.5 तासामध्ये अंगणामध्ये छान असं डेकोरेशन केलं होतं पटापट जसं जमेल तसं. आणि मूर्ती जी आहे ती आम्ही झोक्यावर ठेवणार आहोत. पहिल्या काळी चैत्रा गौरीचं जे हळदी कुंकू असायचं ते झोक्यावरच, म्हणजे मूर्तीला जे आहे ते झोक्यावरतीच ठेवत होत्या. तर आम्ही विचार केला की आपण झोक्यावरतीच मूर्तीला ठेवूयात. त्यानंतर इथे मी तुळजाभवानीची अशी मस्त रांगोळी काढली होती. नाही म्हणता म्हणता मला या रांगोळीला 3-3.5 तास लागले. रांगोळी कशी आली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रांगोळी जी आहे ती मी एका चौरंगावरतीच काढली, म्हणजे आपल्याला उचलून ती त्या जागी ठेवायला सोपी जाईल. आणि इथे 6:15 वाजले होते, मी पटकन अशी रेडी झाली. आता बायका यायला सुरुवात होतील. संध्याकाळच्या वेळेस बघा हे डेकोरेशन किती सुंदर असं दिसतं. बायका याच्या पहिले मी इथे चैत्रा गौरीला, चैत्रा गौरीच्या मूर्तीला जे आहे ते झोक्यात आणून ठेवलं. आणि 3 सांजाच्या वेळेस आता आपल्याला दिवाबत्ती करायची. मूर्तीला हळदी कुंकू वाहून घेऊ, गजला लावू, त्यानंतर हार घालूयात, गाठी घालूयात, असे छोटे छोटे काम असतात. बायका याच्या पहिले पटापट मी मूर्तीची जी आहे ती पूजा करून घेतली. आम्ही वेळेवरती सकाळी ठरवलं होतं की आज हळदी कुंकू करायचं, त्यामुळे खूप धावपळ अशी झाली होती. फराळाचंही त्या दिवशीच करायचं होतं, परत सगळी सजावटही त्या दिवशीच करायची होती. थोडी पळापळ आणि थोडं धावपळ झालं, पण छान असा उत्साह येत होता आणि घरात प्रसन्न असं वातावरण झालं होतं. बायकांना थोडासा यायला उशीर होता, म्हणून मी विचार केला की डेकोरेशनमध्ये आपण हे पाण्यावरचे फुलं ठेवून घेऊयात. म्हणजे रात्रीच्या वेळेस याच्यामध्ये जी लाईट लागते ती खूप छान दिसते. डेकोरेशन आपण जेवढं करू तेवढं कमी होतं. हे बघा मी तुम्हाला फायनल डेकोरेशन दाखवते. संध्याकाळच्या वेळेस इतकं सुंदर दिसत होतं ना हे, म्हणजे त्यातल्या त्यात ग्रीनरी होती खूप. आजूबाजूला झाडं लावली होती, दिवे लावले होते, त्यानंतर पाण्यावरचे दिवे, खूप छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं.
हळदी कुंकवाला बायका यायला सुरुवात झाली आणि हळदी कुंकू म्हटलं की ते उखाणे आणि नाव घेणे हे म्हणतातच त्या. बघा आता कोणी कोणी कसे कसे नावं घेतले बघूयात आपण. छान भाजी आहे, मेथीची असते भाजी. उदयचं नाव घेते स्वामीची आजी. वा वा वा, बायकांनी ते खूप छान असे नावं घेतली. मला सांगितलं तू उखाणा की मला खरं सांगते नाव नाही घेत आहेत, मला उखाणा नाही घेत आहेत. त्यातल्या त्यात मी घेतला पण ते रेकॉर्ड करायचं राहिलं. आणि सगळ्याजणी इथे डेकोरेशन सजावट कशी केली ते बघत होते. सगळ्यांना डेकोरेशन खूप आवडलं, खूप छान असं डेकोरेशन केलं. आणि त्यानंतर इथे हाताला चंदनाचा आणि हळदीचा लेप लावला जातो आणि त्याच्यावरती शिंपला असं फिरवतात आणि हळदी कुंकाचे बोटं लावतात. आणि नेमकी ज्याची भीती होती तेच झालं होतं. सकाळपासून खूप असं वारं सुटलं होतं आणि 8-8:15 दरम्यान खूप मुसळधार असा पाऊस झाला होता. पण बरं झालं सगळ्या बायका हळदी कुंकाला येऊन गेल्या म्हणून काही वाटलं नाही. पण असं म्हणतात चैत्रा गौरीच्या हळदी कुंकाच्या वेळेस जर पाऊस आला तर चैत्रा गौरीला डोहाळे लागतात. सगळा कार्यक्रम खूप छान झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर पाऊस आला म्हणून काही वाटलं नाही. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. मला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.